जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं हे संतोष शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझ्यासोबत माझे सख्य मित्र आदरणीय संदीप लहाने पाटील आहेत। मराठा टायगर फोर्सच्या माध्यमातून ते काम करत असतात। सामाजिक चळवळीचा एक चांगला आरसा म्हणून त्यांच्याकडे हडपसर पुण्यात आणि महाराष्ट्रभर पाहिलं जातं। मराठ्याचं एक चांगलं क्रांतिकारी नेतृत्व भविष्यात प्रामाणिकपणे उदय असेल असं म्हणायला हरकत नाही। आज आम्ही ज्या मुद्द्यामुळं एकत्र आलो तो मुद्दा आहे छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर या ठिकाणचं स्मारक। छत्रपती संभाजी महाराज चारित्र्य संपन्न राजा, गुणवंत राजा, साहित्यिक, संस्कृत पंडित, वयाच्या 14व्या वर्षी 8 भाषा पारंगत असणारा राजा, जो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अभिमान वाटावा कारण आपला पुत्र किती ग्रेट असावा याचं उत्तम उदाहरण जसं अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचा तेवढाच अभिमान आमच्यासारख्या सर्वसामान्य मावळ्याला वाटतो। आम्ही रक्ताचे वारसदार नक्कीच नाही, परंतु विचारांचे वारसदार आहोत। आणि आम्ही विचारांचे वारसदार याच्यासाठी आहोत की जे परंपरागत वंशज म्हणून वारसदार म्हणून वागतात ते संपत्तीचे वारसदार आहेत, विचारांचे नाही। आणि आमच्याकडे काहीच नाही, आम्ही फाटके आहोत। म्हणजे ज्यांच्याकडे काही नसतं ते विचारांचे वारसदार असतात। आमच्याकडे जरी आलं तरी आम्ही विचारांशी गद्दारी करणार नाही, कारण गद्दारी करणारे कोण असतात जे आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसलेले आहेत। सांगायचा मुद्दा असाच की त्याच लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना मागच्या 2017-18-19-20-21 जे काय असेल या काळातील सरकारने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला। संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनादिवशी आम्ही तुळापूरमध्ये जाहीर कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की सध्याच्या संभाजी महाराज स्मारकाची अवस्था इतकी वाईट आहे, हे छत्रपतींचं पुणे आहे, या पुण्यात 2 छत्रपती जन्माला आलेत आणि त्यांची जन्मस्थळं असतील, स्मृतिस्थळं असतील, याची अवस्था एवढी भयानक आहे। स्वराज्याचे ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं स्वराज्यासाठी, तलवारी झिजवल्या, अहो ज्यांनी स्वराज्य राखलं, त्या मावळ्यांची अवस्था तर वाईटच आहे पण छत्रपतींची, त्यांच्या स्मारकाची तीसुद्धा अवस्था वाईट आहे। सरकारला वेळोवेळी पाठपुरावा केला, हा फक्त आम्ही केला नाही, फक्त संभाजी ब्रिगेड असेल, मराठा टायगर फोर्स असेल, इतर शिवप्रेमी संघटना असतील, मावळे म्हणून सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते। मग मुख्यमंत्री कधी उद्धव ठाकरे असतील, कधी इतर कोण असेल, पुण्यात अजित पवार असतील, ही सगळी माणसं हे संपत्तीचे आणि राजकीय पक्षांचे धनी आहेत, यांना महापुरुषांबद्दल काही वाटत नाही। तरीही त्यांनी निर्णय घेतला संभाजी महाराजांच्या वडू आणि तुळापूरमधील स्मारकाला जे काही कोट्यवधी रुपये त्यांनी मंजूर केले, कामाचा टेंडर निघालं, मग ते आर्किटेक्ट असतील, अजून इतर काही असतील, PWDच्या माध्यमातून मी त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही भेटलो, त्यांनी सुद्धा वेगळेवेगळी काही तुमच्याकडं डिझाईन असतील, काही कल्पना असतील तर आम्हाला सुचवा म्हणून सांगितलं। परिस्थिती अशी, सरकार बदललं आणि जो तो निधी होता सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो निधी रद्द केला। लाज वाटली पाहिजे होती, आपण तुमचं घाणेरडं राजकारण घाला चुलीत, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। छत्रपतींचा निधी केलेला मंजूर निधी रद्द होतो, ही किती वाईट गोष्ट आहे। तुम्ही हा काय कुठल्या जिल्ह्याला आणि शहराला नाव दिलेल्याचा विषय नाही, तुम्ही तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही बदलला। छत्रपती अस्मिता आहे, अहो त्या जिल्ह्याला सुद्धा औरंगाबादला संभाजी महाराजांचं नाव दिलं होतं, RSSच्या पोटात पोट सूळ उठला, निर्णय रद्द केला, अहो तुम्ही कोणाच्या नावाचं करताय, तसंच संभाजी महाराज स्मारकाचं झालं। अहो यांनी निधी रद्द केल्याच्या बातम्या सोडल्या, माध्यमांवर आल्या, वर्तमानपत्रात आल्या, यांच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तसं आहे। एवढं सगळं असताना हे बघा, छत्रपतींच्या बाबतीत आम्ही तडजोड सहन करणार नाही। छत्रपतींचा तुम्हाला जर आदर करता येत नसेल तर अनादर करू नका, भले तुम्ही
छत्रपतींच्या अवलादी म्हणून सांगत असाल, मराठ्यांचे म्हणून सांगत असाल, तुम्ही काय करणार आणि काय केलं ते सांगा. तुम्ही छत्रपतींच्या नावावर नुसता जोगवा मागता, तुम्ही नुसता जोगवा मागता, हे आम्हाला चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आज या आपल्या समोर लाईव्ह येण्याचं कारण असं आहे, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये विभागीय कार्यालयामध्ये किंवा कौन्सिल हॉलमध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय खोटं बोलले. वडूचा आणि तुळापूरचा निधीला आम्ही स्थगिती दिली नव्हती, मग बातम्या कशा काय आल्या? अहो, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा निधी स्मारकाचा रद्द केला, ही बातमी सामान्य नाही. तुमच्या डोक्यात रामदास बैठक असतील, तुमच्या डोक्यात मोहन भागवतांचे विचार असतील, आम्हाला ते मान्य नाहीत. वेदना झाल्या ज्यावेळेस सरकारने निधी रद्द केला. मला असं वाटतं एकनाथ शिंदे जर खरंच द ग्रेट मराठा असतील, जर खरंच शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा काय वरा घेत असतील, जेवढा निधी त्या सरकारने दिला ना त्याच्या दुप्पट निधी महाराष्ट्र सरकारने आज त्या स्मारकाला मंजूर केला पाहिजे. काय गप्पा करता तुम्ही, खोटं बोलतात तुम्ही पुण्यात येऊन. मुख्यमंत्री महोदय जर शिंदे असतील, मला लाज वाटते शिंदे म्हणायची, मी स्वतः शिंदे. त्याचं कारण असं आहे, अहो जीव तुळतुळ तुटतो. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वेदना सहन केल्यात, जे भोगलंय आणि जे स्वराज्यासाठी दिलंय, ते तुमच्या घाणेरड्या राजकारणामध्ये तुम्हाला काय कुणालाच पुसता येणार नाही. RSSला काय, त्यांचा बाप जरी आला तरी त्यांना पुसता येणार नाही. घाणेरडं राजकारण सुरू आहे. तुमचं स्थगिती सरकार असू द्या. दोन लोकांचं मंत्रिमंडळ अगोदर निधी देण्याच्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब अगोदर मंत्री होते आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस रद्द करतात. छत्रपतींचा अवमान करू नका. अशीच परिस्थिती ह्यांनी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकात झाली. आम्ही लढलोय, गेली 15-20 वर्ष झालं म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे, जमिनीवर झालं पाहिजे. म्हणून संभाजी ब्रिगेडचे असेल, मराठा सेवा संघाचे असेल, ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे त्या सगळे म्हणतात जमिनीवर झालं पाहिजे. यांनी मोदींच्या हट्टाचा पोटी अरबी समुद्रात करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं. दोन वेळेस पंतप्रधानांनी एकदा जलपूजन केलं, भूमिपूजन केलं, काय झालं शिवस्मारकाचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक तुमच्याच्याने होत नाही. अहो, छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदीला साथ, खोट्या शब्दा वाहून रायगडावर नाक रगडून जर तुम्ही मतं मागितली असतील, लोकांनी मोदींना मतं दिली नव्हती, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणेमुळं दिली होती. काय केलं त्यांच्याशी, प्रतारणा केली. वाईट वाटतं, तुम्ही शिवस्मारक करू शकत नाही, तुम्ही संभाजी महाराजांचं स्मारक करू शकत नाही. अहो, पुण्यामध्ये इथं जंगली महाराज रोडला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं उद्यान आहे, काय केलं? त्या उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा नाही. मागणी करतोय आम्ही, महानगरपालिकेला घेराव घातला, काय झालं? हा माणूस 3 दिवस त्यावेळेस उपाशी होता, झाल्याशिवाय स्वयं सोडणार नाही म्हणत होता. नाही झालं संभाजी महाराजांचा पुतळा त्या संभाजी उद्यानात. घाणेरडं राजकारण केलं. भाजपची सत्ता आहे ना, मतं घेता आणि गद्दारी करता, ही तुमची धारणा आहे. शिवस्मारकाचाच विषय आत्ता बोललो, काय झालं शिवस्मारकाचं सांगा लहाने पाटील, काय ते शिवस्मारकाचा विषय? गेले अनेक वर्षापासून शिवस्मारकाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी पाठीमागे 5 वर्षापूर्वी तुम्ही त्याचं उद्घाटन करता, भूमिपूजन करता, पण 5-5 वर्ष तुम्हाला त्या शिवस्मारकाचं साधं काम सुद्धा चालू करता येत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं वडू बुद्रुक, तुळापूर बुद्रुक या ठिकाणी तुम्ही काम करण्यासाठी त्या ठिकाणी निधी दिला असं सांगितलं आणि आत्ता पाठीमागे अशी बातमी आली पेपरला, टीव्हीवरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती अशा बातम्या आल्या की त्याचा निधी हा निधी रोखण्यात आलेला आहे. आणि आज मुख्यमंत्री साहेब पुण्यात येऊन विभागीय कार्यालयात सांगतात की त्या बातम्या पत्रकारांच्याकडून तुम्हाला मिळालेल्या आहेत, असं काही आम्ही केलेलं नाही. म्हणजे हे जे तुम्ही वागताय, आज आपण मराठा मुख्यमंत्री म्हणून, आम्ही मराठा म्हणून तुम्हाला समर्थन देतोय, एक जातीचं, आमच्या जातीचे मुख्यमंत्री आहात म्हणून. पण जर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर ह्या गोष्टी करता येत नसतील, तर आम्हाला आमची जातीचा अभिमान जो सांगा वाटतो तो सांगण्यासाठी आम्हाला आमची लाज वाटते की आमचा मराठ्याचा मुख्यमंत्री, आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठ्याचा असताना, जे काही मराठ्यांचे प्रलंबित जे काही प्रश्न आहेत किंवा जे महापुरुषांचे जे काही विचार जनमानसात पोहोचतील, त्यांचे जे काही स्मारकांचे जे काम आहेत ते व्हायला पाहिजेत, ते लवकरात लवकर आपण करावं एवढंच तुमच्याकडे आम्ही विनंती करतो. आणि शिवस्मारकाच्या कामाला आता तरी सुरुवात करा आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे आमच्या मराठा टायगर फोर्स असतील, आमच्या संभाजी ब्रिगेड असेल, यांच्याकडून तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे.
अहो विनंती करून चालणार नाही, आपल्याला मंत्रालय ताब्यात घ्यावं लागेल, आपल्याला ह्या एकनाथ शिंदे साहेबांची जोपर्यंत खुर्ची गदा गदा हलवणार नाही, त्या ब्राह्मण समाजाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची खुर्ची जोपर्यंत हलवणार नाही, जोपर्यंत ह्यांच्या बुडाखाली शिवप्रेमी वैचारिक आग लावणार नाहीत ना, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत। जीव याच्यासाठी तुळतो त्यांचा शब्द समजून घ्या। अहो तारुण्यात सुरू केलेलं आंदोलन म्हातारपणापर्यंत जर पूर्ण होत नसेल तर असली बाटगी व्यवस्था, असली रखेल व्यवस्था आम्हाला चालणार नाही। तुम्ही राजकारण नागवं करून टाकले असेल, तुम्ही व्यवस्था रखेल बनवली असेल, ही तुमची नियत आहे, आमची नियत तशी नाही। म्हणून नेहमी म्हणतो विचारांपेक्षा विचार श्रेष्ठ असतात। तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळं तुम्ही विचारांना जी काडी लावण्याचं काम करता ना, ते सहन होणार नाही। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जगाला हेवा हो वाटणारं आंतरराष्ट्रीय शिवस्मारक झालं पाहिजे, आणि तुमच्या बापाच्या नि कुठल्याही राजकारण्याच्या अरबी समुद्रात होणार नाही। आणि समजा करण्याचा प्रयत्न झाला, प्रत्येक वेळी आम्ही ज्यावेळेस कुटुंबासहित जाऊ ना, 500-500 रुपये एकाला तुम्ही तिकीट लावाल, कारण तुम्ही म्हणणार खर्च केलाय खर्च केलाय खर्च केलाय। जमिनीवर करा अक्का, देश नाही जग येईल शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला, आणि तुम्ही कसल्या गप्पा मारताय? गप्पा ह्या विकास कामाच्या असल्या पाहिजे। खोटं बोलून जे गद्दार आहेत, जे निष्ठेने काम करत नाहीत, ते छत्रपतींसोबत काही इमानदारीनं वागतील हा सगळा संशोधनाचा विषय आहे। पण मला असं वाटतं संदीप लहाने पाटलांनी जे सांगितलंय किंवा जे मत मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं चांगलं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं। वडू तुळापूरला संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे, अत्यंत नतमस्तक व्हावं, कारण आमचे छत्रपती तिथं विसावलेत हो। आणि ते स्थळ जर हे निधी दिला रद्द केला दिला रद्द केला ह्याच्यात जर ते अडकवत असतील तर गाठ मावळ्यांशी, आणि मावळे हे झोपलेले नसतात आणि झोप्याचं सोंगसुद्धा घेत नसतात, पेटले तर हातात घेतलेली लढाई यशस्वी करत असतात, हा इतिहास आहे। आमच्या इतिहासाची पानं चाळा आणि मग खोटं बोलण्याचे धंदे चालू करा, एवढाच या माध्यमातून विनंती वजा इशारा देतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद। जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, माझं हे संतोष शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।